पहिलं षटक अक्षय सलते, दोन्ही लेफ्ट हँडेड बॅट्समन विस्फोटक. तसेच नयन साळवी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. नयन साळवी साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. खऱ्या अर्थानं ज्या ज्यावेळी हा खेळाडू मैदानात उतरतो त्यावेळी कितपत लांब षटकार आपल्याला पाहायला मिळतील ही अपेक्षा आणि मनामध्ये विचार असतात. तो आकाश मोहिते मैदानावरती आहे. समोर एक प्रॉपर टेम्परामेंट खेळाडू. तसेच सिद्धेश साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. एकाकडे टायमिंग आहे तर एकाकडे पॉवरफुल हिटिंग आहे. दोन्ही चांगलं पेअर आहे. समोर तेवढाच युक्तिशील गोलंदाज अक्षय निघतोय. पहिला चेंडू अक्षयचा भन्नाट वेग आणि बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर बॉलिंग आणि गोलंदाजी यांच्या फेवरमध्ये असलेली खेळपट्टी आहे. आणि त्यामध्ये ज्या गोलंदाज आधीच नामवंत आहे ज्याला ती किमिया प्राप्त आहे, लेफ्ट हँडेड देणगी, देवाची देणगी असणारा हा गोलंदाज आहे. आणि यावेळी चांगला फटका आहे. गॅपमध्ये स्लाइटली स्लॉटमध्ये होता, गॅप पाहिला आणि गॅप भेदण्यामध्ये यशस्वी असणारा खेळाडू मिस्टर केपीएल श्रीकांत याच्या बॅटमधून येतोय हा चौकार. तर चौकार पाहायला मिळालाय. चौकाराच्या साह्याने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 4 या धावसंख्येवरती आहे. पहिल्या चेंडूवरती वर्चस्व, दुसऱ्या चेंडूवरती आपली ग्वाही. एका बाजूला तू तर दुसऱ्या बाजूला मे, तर या पद्धतीची खेळी आहे. एक चुरस आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. यावेळी हाफ ट्रॅकर पुल केलाय पण मर्यादित क्षेत्र असलेले हे मैदान एकच धाव देऊन जाईल. आणि एका धावेची भर धावफलकावरती संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. तर चेंडू पुरवायचा या ठिकाणी. तीन चेंडूंचा खेळ, 5 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. स्ट्राईक इंडवर श्रीकांत, नॉन स्ट्राईक इंडवर आकाश. फिल्डिंगमध्ये काहीसे फेरबदल केलेत, रेस्ट्रिक्शन ठेवले गेलेत. त्यावेळी ब्लॉक क्लबचा चेंडू हलका त्याने स्लाइडली केलाय. ज्या पद्धतीने फील्ड क्षेत्ररक्षण लावलंय त्याला माहिती होतं ह्या लेंथवरची गोलंदाजी मी करणार आहे. आणि त्या लेंथवरच्या गोलंदाजीमध्ये समोरच्याची मुवमेंट, ज्या पद्धतीचा फटका सजवला जाऊ शकतो याचा एक अंदाज या खेळाडूने बांधला. आणि तोपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. एका धावसंख्येची भर धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. आकाश मोहिते ऑन अ स्ट्राईक, या खेळाडूवर लक्ष आहे. विकेट याची खूप महत्वपूर्ण असेल. हलक्या त्याने स्वीक खेळलाय. एक चांगला खेळ दोघांच्या मध्ये होतोय. धावसंख्येत भर होते, 7 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. आतापर्यंत जर सामन्याचा आणि या समीकरणाचा विचार केला तर दोन्ही बाजूने सामना हा समांतर चालतोय. आणि ज्या ज्यावेळी त्रिमूर्ती 11 क्रिकेट क्लब सलतेवाडी विरुद्ध कल्पतरू चाळकेवाडी अशी ही लढत तुम्ही पाहिली आहे, त्यावेळी चुरस आणि यावेळी गॅपमध्ये अक्षय सलतेच्या या शेवटच्या चेंडूवरती एक चांगला दर्जेदार स्टेप आउट फटका 4 धावसंख्येसाठी. डीजे
पहिल्या चेंडूवरती क्रॉस बॅट स्विंग मारून वन बाउंस चेंडू जातोय सीमारेषा पार, चेंडू जाईल चार धावसंख्येसाठी डीजे। तर सचिन आलाय गोलंदाजी मार्कवरती, वेळ घ्यायचा नाहीये, मार्गस्थ व्हायचंय। स्ट्राइक इंडवर श्रीकांत आहे, दोन षटकांचा खेळ, धावसंख्या तुम्ही पाहताय 22 या धावसंख्येवरती आहे। श्रीकांतच्या बॅटमधून आडव्या बॅटीने खेळायचा होता, गॅपमध्ये खेळला, एक धाव घेतले दुसऱ्या धावेसाठी, कॉल दिलाय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते हरीशच्या माध्यमातून, त्याचा चांगला कमबॅक दिलाय, बॅकअप अक्षयचा पाहायला मिळतोय। धावसंख्या 24 या धावसंख्येवरती आहे। श्रीकांत आणि आकाश ही महत्वपूर्ण जोडी आहे चाकेवाडी या संघासाठी। पुन्हा एकदा सचिन निघतोय गोलंदाजी मार्क वरती, काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय, ट्रॅप ज्या पद्धतीने रचला जातो तो ट्रॅप रचताना पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा सचिन मार्गस्थ होईल, स्ट्राइक इनवर आहे श्रीकांत, पुढे येऊन खेळलाय, स्टेप आउट केलंय, चेंडू हवेत आहे, झेलची संधी आहे, उलटा झेल घेण्याचा प्रयत्न, उलटा झेल प्रवाहाच्या दिशेने ज्यावेळी उलटा मार्गस्थ कुठलाही खेळाडू होतो त्यावेळी झेल घेणं आवश्यक असतं, पण
तो जो कॉम्बिनेशन आय कॉन्टॅक्ट चेंडूशी जोडणं गरजेचं आहे तो आय कॉन्टॅक्ट कधी होत नाही त्यामुळे स्ट्रगल करताना हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आहे. धावसंख्येचा विचार केला 26 ही धावसंख्या आहे. श्रीकांत स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता कारण या पटक्यासाठी हा ओळखला जाणारा खेळाडू आहे. यावेळी एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला पंच केलाय. एकच धाव या ठिकाणी असेल. फटका चांगला होता पण ज्यावेळी सर्कलचं मैदान असतं त्यावेळी या प्रेक्षका या फटक्याची दाद ही सातत्यपूर्व मिळताना पाहायला मिळाली असती. सचिननी चांगली गोलंदाजी केली, कमबॅक केलंय. चुरशील सामना आहे, महत्वपूर्ण आहे. हा सामना जर जिंकला तर तुम्ही थर्ड राऊंड मध्ये दाखल होऊन बक्षीस पात्र स्पर्धेस मानकरी होण्यासाठी खेळाल. यावेळी हाफ ट्रॅकर एज घेतली होती की काय. चेंडू जातो एका धावसंख्येसाठी, धावसंख्या जाऊन पोहोचेल एका धावसंख्येने 28 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी आहे, चेंडू उसळी घेत आहे. टप्पा लाईन अँड लेंथ ॲक्युरेट ठेवला जातोय. फलंदाज देखील स्ट्रगल करतायत मैदानावरती आणि यावेळी पुन्हा एकदा चांगलं कमबॅक आहे. चेंडूची निर्धाव सांगता झाली आहे तर काहीसा कॉलिंग केलं जाईल, गायडन्स देखील दिला जाईल, मोटिवेशन दिलं जाईल, मोटिव केलं जाईल त्या फलंदाजाला. कारण काही वेळेस ज्यावेळी आपण खेळतो आपल्या फलंदाजीमध्ये धावा येत नसतात, प्रॉपर कनेक्शन होत नसतं. समोरचा नॉन स्ट्राईकच्या खेळाडूला माहिती असतं की आपण कुठे चूक करतोय आणि ती चूक सांगताना आणि ती सुधारून खेळण्याचा प्रयत्न हा चान्स त्या खेळाडूला मिळतोय. आणि यावेळी पुढे येऊन दाखवलाय, जसं बोलणं झालं दोघांमध्ये कॉन्व्हर्सेशन झालं आणि ज्यावेळी अनालिसिस झालं त्यानंतर त्याचं एक्झिक्युशन. फलंदाज श्रीकांत त्याच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती दर्जेदार षटकार. डीजे
फलंदाजीसाठी बघण्यासाठी आतुर असतो। पुन्हा एकदा यावेळी बैठी फटका सजवलाय, आणखीन एक सलगचा चौथा षटकार, टाळ्या देखील प्रेक्षकांच्या मैदानात पाहायला मिळत आहेत। डीजे धन्यवाद डीजे। तर चार चेंडू वरती चार षटकार, अप्रतिम फलंदाजी आहे, सहा चेंडू सहाचा विक्रम होतोय की काय। यावेळी चांगला, यावेळी मिस हिट होतोय, स्वतःवरती देखील नाखुश होतोय, चांगलं कमबॅक गोलंदाजाने केलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये, ती पाहायला मिळते आपल्याला स्थिरावलेली 58 या धावसंख्येवरती। उंच अंक गाठलाय, भला मोठा उंच अंक धावपलकेने मध्ये पाला मिळतोय, त्याचं कारण आहे आकाश याची फलंदाजी। यावेळी देखील चांगला गोलंदाजीचा नमुना, शेवटच्या दोन चेंडूवरती चांगला कमबॅक केलंय आणि खऱ्या अर्थानं संघाने पण त्याचा यंगस्टर खेळाडूचा खऱ्या अर्थानं पाहिलं तर त्याला सपोर्ट केलाय गोलंदाजी करताना, कारण त्यांना देखील माहिती आहे समोर आकाश मोहिते सारखा खेळाडू आहे ज्याच्या विरुद्ध तो गोलंदाजी करतोय, एक उदयनमुख खेळाडू आहे आणि सातत्यपूर्व अजूनपर्यंत सामना देखील खेळलेला नाहीये आणि त्या खेळताना एका चांगल्या खेळाडूविरुद्ध गोलंदाजी करताना चांगलं कमबॅक पाहिलंय आणि ही ओपनिंग पेअर का चाकेवाडी संघासाठी महत्वपूर्ण आहे, कारण ज्यावेळी जाते मैदानावरती धावा पाहायला मिळतात आणि कमबॅक केलं जातं। तर यावेळी जाऊया आपण सन्मानाकडे, जे मान्यवर आपल्याकडे उपस्थित आहे अमित गोडगे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। जयवंत सुर्वे साहेब यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल। तर अमित गोडगे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान केला जाईल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि दोन मान्यवरांच्या ठिकाणी सन्मान केला जाईल। त्यानंतर नयन साळवी साहेब यांचा सन्मान केला जाईल, विकास कोळीकर साहेब आपल्या शुभ हस्ते नयन साळवी साहेब यांचा सन्मान केला जाईल। यानंतर सिद्धेश साहेब सिद्धेश यांचा सन्मान केला जाईल। संत्रे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल, त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे, विनंती आहे। तर राजू कळंत्रे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल। संजू मुंडे साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राजू कळंत्रे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। फलंदाज पाठवायचे आहेत सलतेवाडी, सलतेवाडी संघ अक्षय अजून देखील फलंदाज गेलेला नाहीये, क्षेत्ररक्षण सजलंय, वेळेचं बंधन आहे, धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय, ते तब्बल 60 या धावसंख्येचं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल, प्रत्येक षटकामध्ये धावा अंकित होणं गरजेचं आहे, 15 रिक्वायर्ड रन रेट आहे। नवीन चेडूची पूर्तता करायची, नवीन चेडूची पूर्तता केली जाईल,
टॉस साठी यायचे दोन्ही कर्णधार मंगलमूर्ती मराठवाडी संघ कर्णधार आणि त्याचप्रमाणे चिंतामणी इलेवन धामणी संघ कर्णधार, चिंतामणी इलेवन धामणी संघ कर्णधार आणि मंगलमूर्ती मराठवाडी संघ कर्णधार यायचे. मी विनंती करेल प्रकाश गुरव यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. पाटण विभागातील आणखीन एक अष्टपैलू खेळाडू ज्याने पाटण विभागासाठी खेळताना अनेक चांगली कामगिरी आणि भराडी माता धामणी संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहे त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी विनंती करेल संतोष साहेब आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तर प्रकाश गुरव यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर स्ट्राईक एंडवर अक्षय सलते आणि सचिन या दोघांची फलंदाजी महत्वपूर्ण आहे. तर समोर एक वेगवान गोलंदाज ज्याने मोठमोठ्या फलंदाजाला नमवलंय, अमोल सज्ज झालाय, धावांचं लक्ष आहे 60 गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. अमोल गोलंदाजी मार्क वरती आहे. काहीतरी प्रेक्षक जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहे, क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पहिला चेंडू वेगवान, एज घेतले, झेलची संधी, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि एकाच धावेवरती समाधान मानलं जातंय. एका धावसंख्येची भर, धावसंख्येचा श्री गणेश होतोय आणि धावपलक जाऊन पोहोचतोय 1 या धावसंख्येवरती. यावेळी तेज तरार चेंडू, हा वेग आहे या गोलंदाजाकडे. 15 रिक्वायर्ड रन रेट आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला त्या धावा कराव्या लागतील. दोन चेंडूंचा खेळ, धावसंख्या पाहायला मिळते ती 1 या आकड्यावरती. यावेळी हाफ ट्रॅकर होता क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी आहे चांगलं क्षेत्ररक्षण. तर पाटण तालुक्यातील एक सर्वात लहान वयामध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. वेदसाठी या ठिकाणी पारितोषिके जर त्याने झेल घेतला तर सातारा स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक असेल. हा एक यंगस्टर खेळाडू आहे, त्या खेळाडूंना प्रमोट करण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी पारितोषिक पाहायला मिळत आहे. आकाश त्या ठिकाणी आहे, सेफ इन हँड, फलंदाज बाद, ज्या खेळाडूकडून अपेक्षा होत्या तो सचिन तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. स्वतःवरती काहीसा नाखुश होतोय आणि बॅक टू द पवेलियन डीजे. टॉस साठी यायचंय चिंतामणी इलेवन धामणी संघ यायचंय. यावेळी झेल लावते, आणखीन एक झेल, हायट्रिक ची संधी निर्माण होतीये आणि फलंदाज बाद होतोय विनोद. तर टॉस साठी यायचंय, टॉस केला जाईल. धन्यवाद डीजे. चिंतामणी इलेवन धामणी कर्णधार यायचंय, हायट्रिक ची संधी आहे. चिंतामणी इलेवन धामणी संघ अजून देखील आपले कर्णधार आलेले नाहीयेत, अन्यथा आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाईल, कारण क्रिकेटची कडक शिस्त पाळली जाते. तर व्हाईटचा इशारा पंचांनी या ठिकाणी दर्शवला, व्हाईट बॉल या ठिकाणी येतोय. अक्षय सलते याचा चेंडू हवेत, झेलची संधी आहे आणि झेल या ठिकाणी होतोय
आणि फलंदाजा या ठिकाणी बाद होतोय। तर सलगचे तीन विकेट नक्कीच आलेत, पण हायट्रिक या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही, कारण वाईड एका ठिकाणी आपल्याला डिलिव्हर होताना पाहायला मिळाला होता। जर तो वाईड डिलिव्हर झाला नसता तर खऱ्या अर्थानं पहिली हायट्रिक या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळाली असती। चिंतामणी इलेव्हन धामणी संघ शेवटचा कॉल आहे आपल्याला, कुठल्या तरी खेळाडू जर उपस्थित असेल तर त्यांनी देखील जायचंय, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल। कमिटीच्या नियमानुसार दोन धावांची पॅनल्टी असेल। पहिला गडी गारद, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, साडेसाती नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जंगट पाटी बघ, पहिलाच मुतखडा बाजूला। हलक्याने पुश केला, एक धावीची भर, एकेरी दुहेरी धावा आणि डाव सावरण्याचा प्रयत्न केला जाईल तो अक्षय या खेळाडूकडून। यावेळी भन्नाट वेग एज घेतली गेली होती, क्षेत्ररक्षकाने यष्टीरक्षकाने चांगला प्रयत्न केला, पण वेग असल्यामुळे आणि एज झाल्यामुळे काहीसा झेल होता आपल्याला पाहायला मिळाले नाही। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती आकाश, चांगली गोलंदाजी, अक्षय स्ट्रगल करतोय मैदानावरती। यावेळी हाफ ट्रॅकर होता, त्याला टॅप केलाय, सर्व चेंडू या ठिकाणी निर्धाव असेल, एकेरी धावांची भर होते आणि दोन षटकांचा खेळ आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय जाऊन पोचती स्थिरावलेली 6 आकड्यावरती। तर यावेळी अक्षय याच्या बॅट मधून दर्जेदार फटका आणि हा चेंडू जातो सीमारेषा पार 7 धावसंख्येसाठी।
फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, परतीच्या दिशेला जाताना पाला मिळतोय. अक्षय बॅक टू द पवेलियन डीजे. त्यावेळी बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. तर शैलेश मैदानावरती दाखल झालेत. संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती चांगला कमबॅक. अक्षयची बॅट नक्की ज्यावेळी बॅटेतून धावायत होता त्यावेळी अपेक्षा होती, पण त्याला बाद करण्यात हा खेळाडू यशस्वी ठरलाय. स्लोअर वन चेंडू बॅकफुट वरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कॉल दिलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कारण आउटसाईड फील्डचा विचार केला तर काहीशी स्ट्रगल करणारी फिल्डिंग आहे जो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यासाठी. चांगली गोलंदाजी आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतो. यष्टन साबेत आणखी एक फलंदाज तंबूच्या आसरेला आणि डीजेला संधी मिळतीये गाणी वाजवण्याची. तर यावेळी पुढे येऊन खेचलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आकाश मोहिते. चांगला प्रयत्न हा झेल, खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूकडून अपेक्षा आहेत अशा झेल होण्याची, कारण ह्या क्षेत्ररक्षणासाठी हा खेळाडू ओळखला जातो. आज झेल सुटताना पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या स्थिरावलेली, पुढे सरसवताना पाहायला मिळेल 19 या धावसंख्येवरती. यावेळी सरळ यष्ट्या, आणखीन एक फलंदाज बाद. नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. नो बॉल कसला असेल, फेकी गोलंदाज. विनायक यांना आता गोलंदाजी करता येणार नाही या स्पर्धेमध्ये. धावा असतील त्या तब्बल या चेंडूवरती 6. तर मारुती चव्हाण आबा गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळत आहेत. चौथं षटक मार्गस्थ होतोय, चौथ्या षटकामध्ये धावा पाहतोय त्या आपण 26. अजून देखील धावांचा जर फरक पाहिला तर 34 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 5. यावेळी चेंडू हवेत आहे आकाश मोहिते त्या ठिकाणी. चांगला झेल, अप्रतिम झेल या स्पर्धेमधला पाहायला मिळालाय. ही या खेळाडूची ओळख आहे, अंतर कापणं, अंतर कापल्यानंतर झेल होणं आणि त्या खेळीसाठी हा परिपूर्ण आजचा खेळ या सामन्यामध्ये पाहायला मिळालाय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय, तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय.
मास्टर खेळाडू नवा खेळाडू आहे आणि एक नवीन चेहरा असेल चाळकेवाडी संघासाठी येत्या काळामध्ये डीजे धन्यवाद डीजे तर कॉल दिला जाईल चिंतामण इलेवन धामणी संघाचा कुठला खेळाडू असेल तर नाणेफेकीसाठी यायचं आहे यावेळी मारुती चव्हाणाबाईंचा चेंडू सामना समाप्त होतोय विजयी संघ ठरतोय तर आकाश मोहिते ठरेल या सामन्याचा हिरो ज्याने सामनावर घेण्यासाठी यायचंय आणि वेद आपण देखील यायचंय 101 रुपयाचा पारितोषिक आहे सातारा स्पोर्ट्स युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि कॉल दिला जाईल पुन्हा एकदा चिंतामणी इलेवन धामणी संघ आपण नाणेफेकीसाठी यायचंय आणि त्रिमूर्ती इलेवन क्रिकेट क्लब सलतेवाडी संघ आपण यायचंय सन्मान चिन्ह असेल ते सन्मान चिन्हाचा स्वीकार करायचा आहे या स्पर्धेचे गोड आठवण म्हणून आपल्याला सन्मान चिन्ह दिलं जाईल तर पुन्हा एकदा शेवटचा कॉल असेल चिंतामणी इलेवन धामणी संघाला मोहिते आणि वेद आपण यायचंय व्यासपीठावरती आपल्याला पारितोषिक असेल आकाश मोहिते यांना सामनावीर दिला जाईल तर वेद यांना सातारा स्पोर्ट्स युट्यूब चॅनलच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक असेल तोपर्यंत आपण जाऊया डीजे तर विनंती असेल मॅन ऑफ द मॅच आकाश मोहिते यायचं आहे मान्यवरांना विनंती आपल्या शुभ असते सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे आणि वेद वेद आपण देखील यायचं आपल्याला 101 रुपयाचं पारितोषिक सातारा स्पोर्ट्स चॅनल यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल तर या ठिकाणी नाणेफेक केली जाईल चिंतामणी इलेवन धामणी विरुद्ध मंगलमूर्ती मराठवाडी अशी लढत असेल तर या ठिकाणी तर या ठिकाणी वेद या खेळाडूला सातारा स्पोर्ट्स युट्यूब चॅनलच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक असेल एक यंगस्टर खेळाडू आहे ज्याने खूप कमी वयामध्ये आपली